dear children, today we will learn the dictionary skill. The question on the dictionary skill. पण त्याआधी तुम्हाला काही शंका असतील डिक्शनरी बद्दल, अशा शंका आपण पाहूया बरं. आता कोण शंका घेऊन येत आहे? गुड मॉर्निंग टीचर. गुड मॉर्निंग सायमा. टीचर, मला डिक्शनरीत एका शब्दाचा अर्थ बघायचा आहे, पण तो कसा बघायचा हे मला सांगा. डिक्शनरीत शब्दाचा अर्थ पाहायचा आहे. कोणता बरं शब्द? गॅलेक्सी. गॅलेक्सी, ओके. आधी गॅलेक्सी स्पेलिंग सांग बरं. GALAXY, गॅलेक्सी. व्हेरी गुड, स्पेलिंग तर बरोबर सांगितले. आता तुला कळालं असेल का गॅलेक्सी हा शब्द कोणत्या अल्फाबेट पासून सुरू होतोय? जी. व्हेरी गुड, जी पासून सुरू होतोय. तर आपण गॅलेक्सी हा शब्द म्हणजेच या शब्दाचा अर्थ डिक्शनरीत कसा पाहायचा हे मी तुला सांगते. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपणही गॅलेक्सी या शब्दाचा अर्थ डिक्शनरीत कसा पाहायचा हे पाहूया. तर विद्यार्थी मित्रांनो, माझ्याकडे आहे ऑक्सफर्ड कॉम्पॅक्ट इंग्लिश इंग्लिश मराठी डिक्शनरी. म्हणजे इथे जो शब्दांचा अर्थ दिलेला आहे त्याच्यात आधी इंग्रजीत अर्थ दिलेला आहे, नंतर त्याचा मराठीत अर्थ दिलेला आहे. ओके, तर आता आपण याच्यात गॅलेक्सी या शब्दाचा अर्थ पाहणार आहोत. सर्वात आधी डिक्शनरी मध्ये शब्द हे अल्फाबेटिकली दिलेले असतात हे आपण पाहिलंय. तर इंग्रजीचे अल्फाबेट हे ए पासून सुरू होतात, म्हणजे इंग्रजीचे अक्षर हे ए पासून सुरू होतात, म्हणून ए पासून सुरू होणारे शब्द आधी आहेत. त्याच्यानंतर बी पासून सुरू होणारे शब्द आहेत, अशाच प्रकारे सी पासून सुरू होणारे शब्द, नंतर डी पासून सुरू होणारे शब्द, आणि आपला जो शब्द आहे तो आहे जी पासून सुरू होणारा शब्द. त्याच्यामुळे आपण जी पासून शब्द सुरू होतात ते शब्द काढले. मग आपल्या शब्दाचं स्पेलिंग काय आहे? GALAXY, म्हणजेच आपल्याला जी ए पासून सुरू होणारे शब्द पाहिजे आहेत, बरोबर. मग GAGAGAGALAXY आपला शब्द आपल्याला इथे सापडलाय, गॅलेक्सी. आणि ह्या शब्दाचा पार्ट ऑफ द स्पीच दिलाय इथं, पहा बरं, नाउन म्हणजे नाम. नंतर त्याचं प्लुरल पण दिलंय, अनेकवचन. गॅलेक्सीचं अनेकवचन आहे गॅलेक्सीज. आता आपण ज्याप्रमाणे पाहिलं होतं काही इंग्लिश इंग्लिश मराठी डिक्शनरी आहे, त्याच्यामुळे गॅलेक्सीचा आधी इंग्रजीत अर्थ दिलेला आहे, अ व्हेरी लार्ज ग्रुप ऑफ स्टार्स अँड प्लॅनेट्स. आणि आता मराठीत अर्थ, तारे आणि त्यांचे ग्रह यांचा मोठा समूह, आकाशगंगा. याप्रमाणे आपल्याला डिक्शनरीत शब्द त्यांचे अर्थ दिलेले असतात. आणि आपल्याला कोणताही इंग्रजीतला शब्द आढळला तर आपण तो डिक्शनरीत याप्रमाणे शोधू शकतो. हे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला समजले असेलच. नाउ स्टुडंट, वी सी द क्वेश्चन ऑन द डिक्शनरी स्किल. आता आपण डिक्शनरी स्किल वरचे प्रश्न पाहूया. तर पहिला प्रश्न आहे, विच वर्ड विल बी अल्फाबेटिकली थर्ड इन द डिक्शनरी. म्हणजेच अल्फाबेटिकली तिसरा येणारा शब्द खालील पर्यायांपैकी कोणता? यासाठी आपल्याला चार पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय आहे यमेटीमॅट, दुसरा पर्याय आहे सी ए टी कॅट, तिसरा पर्याय आहे बी ए टी बॅट, आणि चौथा पर्याय आहे आर ए टी रॅट. तर आपण जर अल्फाबेटिकली पाहिलं तर ए बी सी डी, म्हणजेच आधी बी ए टी बॅट हा एक नंबरला शब्द येईल, दुसऱ्या नंबरला येईल सी ए टी कॅट, नंतर ए बी सी डी नुसार एम हा शब्द येतोय म्हणजेच एम ए टी मॅट, आणि उरलेला शब्द जो आहे आर ए टी रॅट हा चौथ्या क्रमांकाला येईल. म्हणजेच आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे एम ए टी मॅट. आता आपण पुढचा प्रश्न पाहूया, वेअर विल यू लुक अप द वर्ड विथ टी इन द डिक्शनरी. म्हणजेच टी ने सुरू होणारे शब्द डिक्शनरीत कोठे आढळतील? यासाठी आपल्याला चार पर्याय दिलेले आहेत. आपला पहिला पर्याय आहे आफ्टर यस, दुसरा पर्याय आहे बिफोर यस, तिसरा पर्याय आहे आफ्टर वी, आणि चौथा पर्याय आहे आफ्टर यू. जर आपल्याला अल्फाबेटिकली एबीसीडी येत असेल तर हे खूपच सोपं आहे, पी क्यू आर एस टी, म्हणजे एस नंतर टी चे शब्द येतात. आधी एस ने सुरू होणारे शब्द येतील डिक्शनरी मध्ये, मग टी ने सुरू होणारे शब्द येतील. म्हणजेच आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे आफ्टर यस. ओके, आता यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूया. आपला पुढचा प्रश्न आहे, विच पार्ट ऑफ द एंट्रीज इज गिवन
after the meaning of the word in the dictionary. म्हणजेच डिक्शनरी मध्ये ज्या एंट्रीज दिलेल्या असतात त्यात मीनिंग ऑफ द वर्ड म्हणजे शब्दाच्या अर्थानंतर कोणती एंट्री दिलेली असते. ह्यासाठी आपल्याला चार पर्याय दिलेले आहेत. आपला पहिला पर्याय आहे प्रोनाउन्सिएशन, दुसरा पर्याय आहे एक्झाम्पल, तिसरा पर्याय आहे पार्ट ऑफ द स्पीच आणि चौथा पर्याय आहे हेडवर्ड. तर जे आपण आधी पाहिलेलं आहे की एंट्रीज ह्या चार प्रकारे दिलेल्या असतात. म्हणजेच पहिली एंट्री असते हेडवर्ड, दुसरी असते प्रोनाउन्सिएशन, तिसरी असते पार्ट ऑफ द स्पीच आणि चौथी असते मीनिंग ऑफ द वर्ड आणि त्यानंतर दिलेलं असतं एक्झाम्पल. आपला प्रश्न आहे की मीनिंग ऑफ द वर्ड नंतर कोणती एंट्री असते, त्याचं बरोबर उत्तर आहे एक्झाम्पल. तर विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारे आणखी प्रश्नांचा सराव करा आणि परीक्षेत डिक्शनरी स्किलवरचे प्रश्न आहेत त्याच्यात पैकीच्या पैकी गुण मिळवा.